अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा जानेवारीपासून अकरा दिवसांचं विशेष अनुष्ठान सुरू केले आणि याची सुरुवात केली ते नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन तर नाशिकच्या या काळाराम मंदिराचं विशेष महत्व आणि रामायणाशी या मंदिराचा असलेला संबंध याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात अयोध्येतील काळाराम मंदिराचा थेट संबंध हा प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्याशी आहे नाशिकमध्ये गोदावरीच्या काठावर असलेलं काळाराम मंदिर हे पंचवटी परिसरात येतं तर हे ठिकाण रामायणाशी निगडीत ठिकाणांपैकी एक महत्वाचं ठिकाण आहे प्रभू श्रीरामांनी त्यांच्या चौदा वर्षाच्या वनवासातील काही काळ पंचवटी प्रदेशात असलेल्या दंडकारण्य जंगलात घालवलाय तर पाच वटवृक्षांचा प्रदेश म्हणजेच पंचवटी असा याचा अर्थ होतो प्रभू रामचंद्रांचं इथं वास्तव्य होतं म्हणून ही जागा अत्यंत पवित्र अशी मानली जाते तर रामायणाच्या मान्यतेनुसार श्रीरामांच्या चौदा वर्षाच्या वनवासातील दहा वर्षानंतरचा जो काही काळ होता तो प्रभू रामांनी प्रदेशात घालवलाय आणि इथेच रामाने शुर्पणखेचं नाक कापल्यामुळे रावणाने माता सीतेचं इथूनच अपहरण केलं होतं या मंदिराच्या गर्भगृहात काळ्या पाषाणाची राम लक्ष्मण आणि सीतेची मूर्तीही विराजमान आहे तर या मंदिराबद्दल एक आख्यायिका अशीही सांगितली जाते की सरदार रंगारू ओढेकर नावाच्या एका व्यक्तीच्या स्वप्नात प्रभू श्रीराम आले होते आणि स्वप्नात त्यांना गोदावरी नदीत रामाची काळ्या पाषाणाची मूर्ती ही तरंगताना दिसली होती तेव्हा पहाटेच्या सुमारास सरदार ओढेकर हे गोदाकाठी गेले तेव्हा त्यांना खरंच ही मूर्ती या गोदावरीच्या पाण्यात तरंगताणना दिसली त्यानंतर या मूर्तीची स्थापना ही मंदिरात करण्यात आली आणि आज हेच मंदिर काळाराम मंदिर म्हणून ओळखलं जातं तर हे मंदिर सतराशे ब्याऐंशी मध्ये बांधण्यात आलं असून हे मंदिर बांधण्यासाठी एकूण बारा वर्षांचा कालावधी लागला असल्याचं सुद्धा सांगितलं जातं तर यांसारख्याच अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी